रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला आहे, त्यामुळे जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येते. मुसळधार पावसामुळे काल सावित्री, कुंडलिका, आंबा या नद्यांनी इशारा पातळी ओलांडली होती. आता पाऊस कमी झाला आहे, त्यामुळे नद्यांची पातळी सुद्धा कमी झालेली आहे. असं असलं तरी हवामान खात्यानं जिल्ह्यात रेड अलर्ट दिला आहे. रत्नागिरीत रात्रीपासून पावसानं उसंत घेतली, त्यामुळे राजापूर शहरातली पूरस्थिती घटली. गेल्या 48 तासात रत्नागिरी जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपून काढलं होतं. अर्जुना आणि कोदवली नद्यांना पूर आल्यामुळे बाजारपेठेत 15 फुटांपर्यंत पाणी साचलं होतं. सध्या पावसाचा जोर कमी आहे, त्यामुळे पाणीही ओसरलं आहे. चिखलदरा विदर्भाचं नंदनवन आणि काश्मीर म्हणून देशभर ओळखलं जातं. मेळघाटचं सौंदर्य नेहमीच पर्यटकांना भुरळ घालतं. सातपुडा पर्वतरांगेत वसलेल्या या चिखलदऱ्यात दरवर्षी लाखो पर्यटक भेट देतात. पावसाळ्यामुळे मेळघाटचं सौंदर्य कमालीचं बहरले. शेकडो फूट उंच दरीवरून कोसळणारे धबधबे, रिमझिम पाणी, पक्ष्यांचा किलबिलाट असं इथलं वातावरण मोहून टाकतं. भारतातील नव्या व्याघ्र प्रकल्पामुळे मेळघाट चर्चेत असतं. सध्या 5 ते 6 दिवसांपासून मुसळधार पाऊस आहे, त्यामुळे मेळघाटचं सौंदर्य आणखीनच बहरलंय. त्यामुळे मेळघाटमध्ये पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करतायत. इकडे कल्याण डोंबिवलीमध्ये अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी येत आहेत. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर काल संध्याकाळी कल्याण डोंबिवलीमध्ये पाऊस पडला. सकाळी कडक ऊन पडल्यानंतर दुपारनंतर रिमझिम पाऊस सुरू झाला, तर रात्रीच्या सुमाराला अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी बरसत होत्या, त्यामुळे वातावरण काहीसा गार झालेलं आहे. त्यामुळे उकाड्यानं हैराण नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात पावसानं पाठ फिरवली, त्यामुळे पाणी कपातीची शक्यता आहे. गेल्या 3 दिवसात 9321 दशलक्ष लिटर पाणी घटलंय. सध्या फक्त 17.43% पाणीसाठा शिल्लक आहे. आता पावसानं दमदार हजेरी लावली तरच मुंबईकरांवरची पाणी कपात टळू शकते. देशभरातल्या पावसाच्या बातम्या बघूयात. उत्तराखंडची राजधानी डेहराडूनमध्ये मुसळधार पावसामुळे अचानक पूर आला. पुरात अडकलेल्या एका महिलेला स्थानिक तरुणांनी मानवी साखळी करून वाचवलं. मुसळधार पावसामुळे या भागात नद्यांना अचानक पूर आला. हिमाचल प्रदेशच्या धरमशालामध्ये ढगफुटी झाल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. अनेक ठिकाणी भूस्खलन झालं असून रस्त्यावर सगळीकडे पाणीच पाणी आहे. रस्त्यावर उभी असलेली अनेक वाहनं पाण्यात वाहून गेली आहेत. घरात आणि दुकानातही पाणी शिरल्यामुळे नागरिकांचं नुकसान झालंय. उत्तराखंडमध्येही पाऊस बरसतोय. उत्तराखंडच्या चमोलीमध्ये भूस्खलन झालंय, त्यामुळे बद्रीनाथ हायवे ब्लॉक झालाय, त्यामुळे वाहतूक सुद्धा विस्कळीत झाली. उत्तराखंडमध्ये पर्वतीय भागात जोरदार पाऊस सुरू आहे, तर काही ठिकाणी ढगफुटीही झाली आहे. इकडे बिहारच्या मुझफ्फरनगरमध्ये जोरदार पाऊस बरसतोय, त्यामुळे घराघरांमध्ये पाणी शिरले, जनजीवन त्यामुळे विस्कळीत झालेलं आहे. जोरदार पावसानं नद्यांना पूर आलाय. लोकांना सुखरूप घराच्या बाहेर काढण्यासाठी म्हणून बोटींचा वापर केला जातोय. बोटीच्या साह्यानं ये जा करताना इथे नागरिक दिसत आहेत. शेतीचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. जम्मू काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे अनेक भागामध्ये गाड्या वाहून गेल्या आहेत. डोडा परिसरात ढगफुटी सदृश पाऊस झालाय, त्यामुळे नागरिकांचं प्रचंड नुकसान झालंय. पावसामुळे रस्ते वाहून गेलेत, या रस्त्यांसोबत गाड्याही वाहून गेल्या आहेत. कष्टीगड परिसरामध्ये गाडी चिखलाच्या ढिगाऱ्यात अडकून पडली, अद्याप ही गाडी बाहेर काढण्यात यश आलेलं नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पूर्वोत्तर राज्यातल्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत. या बैठकीमध्ये आसामसह 8 राज्यांमधल्या कोरोना परिस्थितीचा ते आढावा घेतील, यावर चर्चा करतील. आसाम, नागालँड, त्रिपुरा, सिक्कीम, मणिपूर, मेघालय, अरुणाचल प्रदेश, मिझोरमचे मुख्यमंत्री या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बैठकीमध्ये हजर असतील.
राज्यातली कोरोना स्थिती बघूयात. काल दिवसभरात 7603 नवे रुग्ण आढळले, तर नव्या रुग्णांच्या दुप्पट म्हणजेच तब्बल 15277 जण कोरोनामुक्त झाले. तर कालच्या संपूर्ण दिवसभरात 53 रुग्णांचा मृत्यू झालाय. पुन्हा एकदा मृतांचा आकडा राज्यात कमी झालेला दिसतोय. कोल्हापुरात कोरोनाचा आलेख कमी होताना दिसत नाहीये, त्यामुळे आरोग्य विभागाने टेस्टिंगचं प्रमाण वाढवावं, त्यामुळे जिल्ह्याचा कोरोना पॉझिटिव्हिटी रेट कमी व्हायला मदत होईल. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी हे आवाहन केलं. तसंच नागरिकांनीही जबाबदारीने वागून प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन त्यांनी केलं. जिल्हाधिकारी कार्यालयात हसन मुश्रीफ यांनी कोरोना आढावा बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी महत्वाच्या सूचना दिल्या. तर तिसरी लाट हे येणार हे निश्चित आहे, पण गर्दी टाळली तर धोका कमी होईल असा इशारा IMA दिलाय. पर्यटनस्थळ आणि तीर्थक्षेत्रांवरच्या गर्दीमुळे तिसऱ्या लाटेचा धोका अधिक असल्याचं सुद्धा IMA म्हटलंय. काही महिने पर्यटन आणि धार्मिक उत्सव टाळा असं, त्याशिवाय गर्दी टाळा, नियम पाळा, नाहीतर तिसरी लाट दूर नाही अशी भीती IMA व्यक्त केली आहे. लस घेतलेल्यांना लवकरच लोकल प्रवासाची परवानगी मिळण्याची शक्यता आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात फोनवरून याबाबत चर्चा झाली. लोकल प्रवासाबाबत मुख्यमंत्री सकारात्मक असल्याची माहिती आहे. कोरोना काळातही उद्योगांचं अर्थचक्र सुरू राहावं, उत्पादनांमध्ये अडथळे येऊ नये या दृष्टीनं व्यवस्था निर्माण करा. संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यामधल्या उद्योग क्षेत्रासाठी सुद्धा कोविड विषयक टास्क फोर्स स्थापन करावा. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री सचिवालयामार्फत याचं नियंत्रण केलं जावं असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले आहेत. पुण्यात म्युकरमायकोसिस रुग्णांवर नियंत्रण मिळवण्यात आरोग्य यंत्रणेला मोठं यश आलंय. जूनच्या तुलनेत जुलैमध्ये संख्या निम्म्यावर आली आहे. जूनमध्ये म्युकरमायकोसिसचे 94 रुग्ण होते, तर जुलैमध्ये रुग्णसंख्या निम्म्यावर आली आहे. जुलैमध्ये 42 रुग्णांची नोंद झाली आहे. जिल्ह्यात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची संख्या घटते, त्यामुळे दिलासा मिळालाय. सुप्रीम कोर्टानं फटकारल्यानंतर मंदावलेल्या लसीकरणानं वेग घेतला. 21 जूनपासून केंद्रानं लस धोरणात बदल केला, त्यानंतर 21 ते 27 जून लसीकरण वाढलं, पण पुन्हा ही मोहीम थंडावली. साठा नसल्यामुळे राजस्थानातल्या 33 पैकी 25 जिल्ह्यांमध्ये लसीकरण बंद आहे. टोकियो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेपुढे कोरोना पाठोपाठ भूकंप, टायफून, चक्रीवादळ या नैसर्गिक आपत्तींचंही आव्हान आहे. जपानला नेहमीच भूकंपासारख्या परिस्थितीचा सामना करावा लागतो, मात्र कोरोनाचा मुकाबला करताना आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेवर ताण येऊ शकतो असं तज्ज्ञांचं मत आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या भारतीय खेळाडूंशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संवाद साधणार आहेत. संध्याकाळी 5 वाजता पंतप्रधान खेळाडूंशी संवाद साधतील आणि त्यांचा उत्साह वाढवतील. भारताकडून ऑलिम्पिकमध्ये 18 क्रीडा प्रकारात 126 खेळाडू सहभागी होत आहेत. भारताकडून पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येनं खेळाडूंचा चमू सहभागी होईल. ऑस्ट्रेलियन आणि फ्रेंच पाठोपाठ विम्बल्डन टेनिस जेतेपदाला गवसणी घातल्यानंतर नोवाक जोकोविचला गोल्डन स्लॅमची संधी आहे. मात्र ऑलिम्पिकमध्ये सहभागाबाबत जोकोविचची द्विधा मनस्थिती आहे. ऑलिम्पिकबाबत आपण नेहमीच उत्सुक असायचो, परंतु यंदा मात्र द्विधा मनस्थिती असल्याचं त्यांना म्हटलंय. प्रेक्षक नसल्याचा निर्णय निराशाजनक आहे, त्यामुळे सहभागाबाबत पुनर्विचार करेन असं जोकोविचने सांगितलंय. रॉजर फेडररनेही अद्याप निर्णय घेतलेला नाही. आई भवानीचा गजर म्हणजे